विद्यार्थ्यांना उपाशी ठेवण्याचा शिक्षकांना अधिकार नसल्याचं सांगत आता खिचडी बंद आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी घेतली आहे. येत्या सोमवारपर्यंत शिक्षक संघटनांनी त्यांचा निर्णय मागे घेतला नाही तर शालेय पोषण आहार बंद करणाऱ्या शिक्षकांना त्यांचे डबे खाऊ देणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निलेश राऊत यांनी दिला. त्यामुळे आता हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आलेला आहे मुख्याध्यापक संघाच्या वतीनं त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी शिक्षकांचे डबेबंद आंदोलन सुरू करण्यात येईल. हे शिक्षक आणि मुख्याध्यापक तर स्वतःचे डबे घेऊन जेवणासाठी शाळेत निश्चितच येणार असतील. यांचे जेवणाचे डबे त्या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वितरित करतील. झी 24 तास एक पाऊल पुढे.